नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे पाठदुखी व मणका समज गैरसमज. ह्या विषयातच आपल्या लक्षात आलं असेल की पाठदुखी म्हटली ना की जेव्हा आपली पाठ दुखायला लागते तेव्हा आपण बहुतेक वेळा ह्या सगळी जी दुखणी आहेत ना त्या अंगावर काढत असतो. मग पाठदुखीमध्ये हळूहळू कंबरदुखी होते, मग सगळा पूर्णतः आपल्या मणक्याचं दुखणं चालू होतं. मग आपल्या मनामध्ये जेवटणारे समज गैरसमज आहेत ना ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये दूर करणार आहोत, कारण त्याची अत्यंत आवश्यकता आज आपल्याला भासू लागली आहे. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अवनीश गुप्ते, आपण त्यांचं स्वागत करूया. सर, साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सरांबद्दल मी सांगते तर सर हे मणक्याचे सुपर स्पेशलिस्ट आहेत आणि ते न्यूरो स्पाईन सर्जन देखील आहेत. ते रुबी हॉस्पिटल पुणे येथील विभाग प्रमुख देखील म्हणून काम पाहतात. या बरोबरीनंच विनायक स्पाईन सेंटर पुणे येथे देखील ते काम करतात. तुमच्या मनामध्ये जे जे काही आज प्रश्न असणार आहेत, कारण मला माहिती आहे की पाठदुखी सुरू झाली ना की आपल्याला निदान बसणं काय, आपल्याला चालणं देखील अशक्य होऊ लागतं. अशावेळी आपल्या मनामध्ये नाना शंका कुशंका येत असतात. या शंकांचं निरसन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्की आता थेट डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. यासाठी म्हणून तुम्हाला आपला फोन नंबर लागेल. आपला फोन नंबर असा आहे 6684333. मुंबईबाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा स्ट्री कोड लावायचा आहे. चला तर कार्यक्रमात सुरुवात करूया. सर, खरं तर मला पहिलंच असं म्हणायचं आहे की खरं तुम्ही याच्यामध्ये सुपर स्पेशलिटी तुम्ही प्राप्त केलेली आहे, तर मुळातच आपण सगळ्यांना सुरुवातीला सांगूया की मणक्यांची जी रचना असते ती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. इथपासूनच आपण सुरुवात करूया का सर कार्यक्रमाची? शुअर, आपण इथपासून सुरुवात करूया. आपला मणका नॉर्मली असा दिसतो, हे बघायला गेलं तर आपण हे पुढून असा दिसतो आणि मागून असा दिसतो. आपल्याला हे पुढून असा दिसतो. ओके, मानेचे सात, हे मान आपली आहे, हे मानेचे सात, पाठीचे 12 आणि कमरेचे 5 मणके असतात आणि खाली याला पण म्हणतो इंग्लिशमध्ये टेल बोन, माकडहाड असते. दोन मणक्याच्या मध्ये एक चक्तीचे समावेश असते. ही चक्ती आहे आपली, हे दिसते गादी, काही लोक गादी म्हणतात, काही लोक चक्ती म्हणतात, ही गादी आहे आपली. हाड, मणक्याचा हाड शेवटी त्याच्यावरती हलचल होऊ शकत नाही, तर मणका आपल्याला आधार देतो, चालण्यात मदत करतो. पण थोडक्यात जे आपण बँडिंग करतो, वाकतो, वळतो, ते आपण मऊ गादीवर करू शकतो, मणक्यावरती नाही. तर हे गादी सरकल्यामुळे भरपूर त्रास, याच्यावरती आपण आज चर्चा करूया, ते नंतर करूया. रचनेबाबतीत म्हणजे थोडक्यात मणक्याचं काम काय, मणक्याचं काम आहे आधार देणे, हालचाल करून देणे, ते डिस्कवरती शक्य होते. आणि एक मोठा काम आहे मणक्याचा, ते आहे आपण पिवळ्या रंगाची शीर इथे मॉडेलमध्ये बघतोय, इथे हे शीर, हे मज्जारज्जू आहे. मज्जारज्जू म्हणजे मणक्याच्या सेंटरमध्ये, मणक्याच्या सेंटरमध्ये शीर असते, याला आपण मज्जारज्जू म्हणतो, जे मेंदूचा निरोप खाली हाताकडे पायाकडे घेऊन जाते. तर ते शीरला काय इजा होऊ नये, काय त्रास होऊ नये, त्यासाठी मणका असतो आणि त्याला काय त्रास होऊ नये त्यासाठी ते रचना तशी असते. तर मणक्याचं काम आहे आधार देणे आणि चक्ती, जी रचना आहे, रचना म्हणजे चक्ती आहे, त्याच्यावरती आपण हालचाल करतो. आणि मज्जारज्जूला काय त्रास होऊ नये, मणक्याच्या सेंटरमध्ये एक नळी आहे, त्याला आपण म्हणतो मज्जारज्जू. ते मेंदूचे निरोप हाताकडे किंवा पायाकडे घेऊन जातो आणि हातपायाची हालचाल मदत करतो. नक्कीच सर, आता तुम्ही ही जी मणक्याची रचना सांगेल तर मला असं वाटतं बहुतेक प्रेक्षकांच्या ही लक्षात आलीच असेल. पण साधारणपणे आता ज्या आपल्याला ज्या तक्रारी वाटलेल्या आहेत तशा अनेक तक्रारी घेऊन तुमच्याकडे पेशंट येत असतील, त्या नेमक्या कोणत्या तक्रारी आहेत सर? आपल्या ओपीडीमध्ये जास्ती जास्त पेशंट काय घेऊन येतात, काम काय असो, काही शेतकरी वर्गातला पेशंट आहे त्यांना वाकल्याशिवाय, जळचल्याशिवाय पर्याय नाही, किंवा काही पेशंट असतात, काही लेडीज असतात ज्यांना वाकल्याशिवाय घरातलं काम करता येत नाही, मोटरसायकलवरती भरपूर लोक फिरतात, त्यांना पाठ, कंबरदुखी, मानदुखी. तर पेशंट काय ओपीडीला शेवटी घेऊन काय येतात, मानदुखी किंवा पाठदुखी किंवा कंबरदुखी, हे सगळं घेऊन येतात. नॉर्मली 97-98% पेशंटमध्ये ज्यांना मान, पाठ, कंबरदुखी असते त्यांना काय त्रास असतो, कशाने त्रास असते, त्यांना स्नायू ताण, हे आपण मणक्याच्या पाठीमागचा भाग आहे, हे आपण म्हणतो पाठीमागे. आपण हात लावून जरी सेंटरमध्ये चेक केला, याला आपण शेपूट म्हणतो. दोन्ही साईडला शेपुटाच्या दोन्ही साईडला आपण वारपासून खालीपर्यंत पाहिलं तर स्नायू असतात वरपासून खालीपर्यंत. ज्यांना मान, पाठ, कंबरदुखी असतो त्यांना जास्ती जास्त लोकांना काय त्रास असतं, त्यांना मसल स्पाझम किंवा स्नायू ताण वाढलेला असतं. ओके, तर त्या कारणाने पेशंट आपल्या ओपीडीमध्ये येतात. हे साधा कारण आहे, पण समजा दुर्लक्ष केला, गोळ्या खात राहिले आणि त्याच्यावरती जास्त दुर्लक्ष केलं तर नंतर शीर चोकअप झाल्यामुळे, नसांचे प्रेशर झाल्यामुळे, निर्माण झाल्यामुळे त्यांना हात पायाला पण त्रास होते. थोडक्यात चक्ती जर सरकली तर आणि शीर दबली तर पेशंट काय तक्रार सांगतात की चालताना माझी पाठीमागची शीर दुखत असते, तर त्याला म्हणतो पण शाटिका. म्हणजे पेशंट जेव्हा चालतो तर मांडीचे मागे पर्यंत पेशंटची शीर दुखत असते. काही लोक म्हणतात त्याला रग, कड, ठणक काही म्हणतात, पण
काही लोकांना मुंग्या म्हणून वाटत आहे, काय पाय, काही लोक म्हणतात पायाला बधीर झालेला आहे त्यांच्या पाय, पाय ढिला झालेला आहे, लुला पडलेला आहे, किंवा काही लोक म्हणतात, काही बाई माणसं म्हणतात की चालताना पोटऱ्या भरून येतात आणि थोडा चालल्यानंतर त्यांना बसावं लागतो. हे तक्रार आहे की चक्ती सरकल्यामुळे, गादी सरकल्यामुळे, शीर दबल्यामुळे त्रास, तक्रार हे कमरेची आहेत. तसंच मानेची चक्ती जर सरकली, सेम चक्ती गादी इथे मानेला पण आहेत, ती सरकली आणि शीर दबली, तसंच त्रास त्यांना हाताला असतो, कारण मानेपासून निघतात शीर हाताला. इथे आपण बघू शकतो. आपण आता जे लॅपटॉपवरचं जे प्रेझेंटेशन आहे ते बघूया. हे आपली जे शीर आहे, ही मान आहे, माने 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 मानेमधून शीर निघाली हाताला जाणारी आहेत. तर मानेला चक्ती सरकली, जी आपण चक्ती दाखवली आता मॉडेलमध्ये, ती सरकली तर तक्रार हाताला होणार. म्हणजे हात, हाताला कळ निघणार, हाताला दुखणार, हाताला बधीरपणा वाटणार किंवा हातातून वस्तू खाली पडणार. तर हे सगळं तक्रार पेशंट्स आपल्याकडे ओपीडीमध्ये घेऊन येतात. आणि कमरेला त्रास झाला तर इथे शीर दिसतेय, पाठीमागे शीर चालली पायापर्यंत, तर पायाला त्रास सारखा असू शकतो. नक्कीच. म्हणजे अशा तर बऱ्याच तक्रारी घेऊन पेशंट आपल्याकडे येत असतात. खरं त्या तक्रारींकडे जर दुर्लक्ष केलं तर मात्र वेळ येते ती ऑपरेशनची. खरं तर प्रत्येकालाच असं वाटत असतं की ऑपरेशन आपण टाळलं पाहिजे, पण ऑपरेशन करण्यामागे देखील चांगले हेतू असू शकतात. ऑपरेशनमुळे आपण नक्कीच बरे होऊ शकतो. कसं, ह्याबद्दल अधिक माहिती करून घेणारच आहोत. पण आता मात्र घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत पाठदुखी याबद्दल. आपल्या मनामध्ये जे काही समज आणि गैरसमज असतात यावर आज आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अवनीश गुप्ते. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा. पण डॉक्टर, जसं तुम्ही ब्रेकवर जाण्यापूर्वी सांगत होता की अनेक तक्रारी घेऊन तुमच्याकडे पेशंट्स येतात, ह्यामध्ये पेशंट जेव्हा येतात तेव्हा खूप जास्त झाल्यानंतर तुमच्याकडे आलेले असतात, म्हणजे माझी कंबरच दुखते डॉक्टर, मला वागताच येत नाही आहे, तर खरं तर मुळातच जेव्हा आपली कंबरदुखी किंवा पाठदुखीला सुरुवात होते तेव्हा पेशंटनी आल्यानंतर त्यांचं औषध उपचार घेऊन बरं होऊ शकतं का? हो, नक्कीच बरं होऊ शकतं जर वेळेवर आले आणि त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं. बेसिकली महत्त्वाचा विषय जेव्हा आपण पेशंट आपल्या सुपर स्पेशली डॉक्टरांसारखे डॉक्टरकडे येतो, तर महत्त्वाचा विषय आहे की पेशंटची डायग्नोसिस काय, निदान काय आहे. जर आपण निदानचे मागे लागलो आणि ते नक्कीच त्याला आपण बरं करू शकतो. पण समजा निदान व्यवस्थित नाही झाला, आपण फक्त पेन किलर वेदनाशामक गोळ्या खात राहिलो, तर एवढा काही पेशंटला फारसा फरक पडत नाही. फार सुरुवातीला आला आहे, थोडाफार चमक भरली आहे, पेन किलर खाऊन थोडाफार व्यायाम करून पेशंट बरा होऊ शकतो. पण समजा त्रास थोडा वाढलेला आहे, कारण शक्यतो आमच्यासारख्या डॉक्टरांकडे पेशंट कधी येतात जेव्हा त्रास खूप दिवसापासून असतो किंवा खूप वाढलेला असतो, तर खूप लवकर पेशंट आमच्याकडे अप्रोच करत नाही. पेशंट खेडेगावचा असतो, तात्पुरते गोळ्या औषध खाऊन त्रास त्यांचा बरा होऊन जातो, नाही तर त्यांचा बरा नाही झाला तर ते खात राहतात. विषय आहे की पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो त्याचा त्रास नक्की खूप जास्त वाढलेला असतो. आपल्याकडे 80-90% पेशंट असे आहेत ज्यांचा त्रास खूप वाढलेला असतो. तर जेव्हा ते येतात आपल्याकडे त्यांना आपण पहिल्यांदा निदानचे आपण मागे पडतो. निदान व्यवस्थित झालं तर नक्की त्यांचा व्यवस्थित उपचार आणि ट्रीटमेंट होऊ शकतो. नाही सर, निदान होण्यासाठी म्हणून काही तपासण्या आवश्यक असतात, मग तुम्ही त्यांना कोणत्या तपासण्या करायचं सुचवता? बर, आता जसं मी आधी सांगितलं होतं तक्रार सांगताना की पेशंटला मान, पाठ, कंबरदुखी ह्यासारखा त्रास असतो, तर ज्यांना फक्त मानदुखी किंवा पाठदुखी किंवा कंबरदुखी आहे त्यांच्या फक्त एक्सरेवरती बघून आपण निदान करू शकतो. थोडक्यात जर त्यांना एक्सरेवरती काय दिसतो, आपल्याला स्नायूताण, त्यांच्या कारण काय असतो, स्नायूताण, मसल स्पाझम. तर मसल स्पाझम, स्पाईन स्ट्रेटनिंग झालेली आहे, मसल स्पाझम आपल्याला समजून जातो. पण ज्यांना शीर दबलेली आहे, थोडक्यात त्यांची तक्रार आहे कंबरेसोबत चालताना पाय दुखणे किंवा बधीर होणे किंवा मुंग्या येणे, त्यांना एक्सरे करून काही जास्त फायदा होणार नाही. त्यांना MRI करणं म्हणजे एक प्रकारचा स्कॅन आहे. आता MRI काय मोठी तपासणी नाही, सर्वांना माहीत झाला इव्हन खेडेगावच्या लोकांनासुद्धा माहिती आहे MRI म्हणजे काय. MRI करून लगेच पेशंटचं निदान होऊ शकतं आणि पेशंटची ट्रीटमेंट होऊ शकते. तसंच पेशंटला मानेसोबत हाताला तक्रार आहे म्हणजे शीर दबल्यामुळे, तर एक्सरे पुरतं थांबायचं नाही, आपल्याला MRI जायचे असते आणि त्याचं व्यवस्थित निदान झालं पाहिजे आणि त्याच्यावरती पाहिल्यानंतर स्पाईन स्पेशलिस्ट डॉक्टरांनी, तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचार दिला पाहिजे. नक्कीच सर, म्हणजे खरं तर असे बरेच पेशंट असतात ते फक्त ही जी दुखणी आहे ती अंगावर काढतात, डॉक्टरांनी सांगितलं मगच एक्सरे करतात किंवा MRI जे पर्याय असतात त्या निवडतात. पण नेमकं आपण काय केलं पाहिजे अधिक जाणून घेऊया. आज पण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय. चित्रा आपल्याशी बोलत आहेत नाशिकहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. माझ्या उजव्या पायाची नस चॉकअप होऊन जाते कमरेची आणि खाली वाकायला पण खूप त्रास होतो. जवळजवळ मला हा 8 वर्षापासून त्रास होतोय. ठीक आहे, काय करता येईल ते बघूया.
खरं तर चित्रा त्यांनी जसं सांगितलं 8 वर्षापासून म्हणजे त्यांना काही कमी दुखणं नसेल सर, तर अशी जी जुनाट दुखणी असते त्यांच्याबद्दल काय करावं लागतं मग? परत मी तेच सांगणार आहे की आपल्याला निदान करणं अति गरजेचं असतं, अति आवश्यक आहे. थोडक्यात ज्यांच्या उजव्या पायाची शीर दुखते थोडक्यात, तर त्यांचा पेशंट आमच्या ओपीडीमध्ये आला तर पहिल्यांदा आम्ही MRIs करणार, एक्सरे पण करणार बघण्यासाठी कधी कधी त्याच्यामध्ये लिसिस स्पार्स फ्रॅक्चर असू शकतो. पण थोडक्यात MRI करणं खूप गरजेचं असतात, कारण MRI शिवाय आपल्याला माहीत पडणार नाही शीर चोकअप आहे किंवा नाही. आणि त्याच्यावरती थोडाफार त्रास असेल, थोडेफार शीर चोकअप असेल, तर पेशंट नक्कीच विदाऊट ऑपरेशन ऑपरेशन न करता बरं होऊ शकतं. पण जर पेशंटचा कंटिन्यू पेनिंग आहे आणि आपल्या कन्झर्वेटिव्ह नॉन ऑपरेटिव्हनी पेशंट बरा होत नाही, तर त्यांच्या नक्की एक छोटे शस्त्रक्रिया करून पेशंट 1-2 तासांमध्ये मोकळा चालू शकते. आयुष्यभर पेशंटला परत त्रास होत नाही. नाही म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर देखील त्रास होत नाही, याबद्दल अधिक माहिती करून घेऊया सर. पण जसं तुम्ही सांगितलं की डायग्नोसिस होणं, निदान होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, तर काही काही वेळा सर तुमच्याकडे जे हातापायाला मुंग्या येणारे जे पेशंट्स असतात किंवा कधी कधी त्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास होत असतो, सर अशा पेशंटनी काय करायचं असतं नक्की? मग हे दोन वेगळे विषय आहे, एक फ्रोझन शोल्डर आहे, एक हाताला पायाला चमक भरल्यामुळे किंवा मुंग्या येणं हे वेगळा विषय आहे. मुंग्या येणे, मुंग्या कधी सांध्यामुळे येऊ शकत नाही. मुंग्या जर कोणाला मुंग्याचा त्रास आहे म्हणजे शीर दबलेली आहे, त्याच्यावरती निदानाकरता MRI करणं गरजेचं असतं. पण कोणाला फ्रोझन शोल्डर आहे म्हणजे सांध अकडलेला फ्रोझन शोल्डर आहे, तो आपल्या शोल्डरवरती आपल्याला लक्ष द्यायचं. ते टॉपिक पूर्णपणे वेगळं आहे, पण ते सर्व पेशंट पण बरा होऊ शकतात. नक्कीच सर, जेव्हा कोणाची मान दुखत असते म्हणजे सर्वायकलचा जेव्हा प्रॉब्लेम असतो किंवा त्याचा लंबरचा प्रॉब्लेम असतो सर, अशा वेळी आपण एकत्रितरित्या उपचार करत असतो की नेमकं काय करत असतो? हो, करू शकतो नक्की. जसं एक आमच्याकडे भरपूर पेशंट असे असतात ज्यांना मान पाट कंबरदुखी संपूर्ण आहे, ते पण सर्व बरे होऊ शकतात. म्हणजे त्यांना बेसिकली दोन प्रकारची ट्रीटमेंट आहे याच्यावरती, बेसिकली दोन प्रकारची तक्रार दोन त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे. एक आहे लोकल प्रॉब्लेम, जसं मी आधी डिस्कस केला की जागेवर दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे किंवा संपूर्ण दुखणे, तर हे लोकल प्रॉब्लेम आहे. याला म्हणतो आपण स्नायू ताण पाठीमागे वाढलेला आहे, कारण स्नायू वरपासून खालीपर्यंत पाठीमागे असते आपल्याकडे. तर त्यांना आपण व्यवस्थित आपण एक आमचे प्रोटोकॉल आहे, मी समजा खूप दुखणं आहे आणि मिनिमम मेडिसिन खाऊन त्यांना काही फरक पडलेला नाही आहे, तर त्यासारख्या पेशंटला ज्यांना खूप वेदना जास्त आहे किंवा खूप दिवसापासून दुखणं आहे, तर त्यांना आम्ही एक मॅक्स प्रोटोकॉल आपला आहे. मॅक्स प्रोटोकॉल एक जर्मनीची मशीन आहे, त्याच्यावरती आपण कंपन देऊन पेशंटला कायमच्या बरं करू शकतो. थोडक्यात आम्ही पेशंटना 7 दिवस, जास्त ज्यांना खूप दुखणं आहे, खूप वर्षापासून दुखणं आहे, समजा हे पेशंट 8 वर्षापासून त्रास आहे, शीर दुखत आहे, तो वेगळा विषय. समजा हे पेशंटनी विचारले असतं फोनवरती की माझे 8 वर्षापासून कंबर दुखत आहे पण शीर दुखत नाही आहे, म्हणजे पायाची शीर दुखत नाही आहे, तर त्यांना आपण मॅक्स थेरपी देऊन नक्कीच बरं केलं असतं. कारण त्याचे शेक असते 1 तास सकाळी 1 तास संध्याकाळी. शेक म्हणजे मराठीत म्हणतो आपण, मराठी चॅनल असल्यामुळे, पण ॲक्च्युअलमध्ये सायन्स आहे, जर्मनीची मशीन आहे, त्याच्यात कंपन असते. आपण फ्रिक्वेन्सी पेशंटची रिसेट करतो आणि पेशंटला 1 तासामध्ये फरक पडतो. पण ज्यांना खूप क्रॉनिक त्रास आहे, जुना त्रास आहे, त्यांना आपण 7 दिवसामध्ये 14 शेक 14 सेशन्स 1 तासाचे देऊन त्यांना कायमच्या बरा करू शकतो. हो, हे नक्की आहे की आपण त्यांना कायमच्या थोडाफार व्यायाम करायला सांगतो घरी जाऊन. बरोबर, त्यांना परत त्रास होणे, परत हॉस्पिटलचा चक्कर मारू नये, येऊ नये चक्कर हॉस्पिटलमध्ये, त्यासाठी मी त्यांना व्यायाम शिकवतोय, तो वेगळा विषय आहे. पण ज्यांना फक्त लोकल पेन आहे, जागेवर पेनिंग आहे, हात पायाला त्रास नाही आहे, ते मॅक्स थेरपी ट्रीटमेंट करून कायमचे बरे होऊ शकतात. पण जसं तुम्ही विचारला एक प्रश्न की हो ट्रीटमेंट काय करायचे, पण ज्यांना हाताला त्रास आहे किंवा पायाला त्रास आहे, ऑलरेडी शीर चोकअप आहे, चोकअप झालेली आहे, तर त्यांना ट्रीटमेंट काय, एकदा शीर चोकअप झाली थोडाफार स्लिप डिस्क आहे, डिस्क आहे आपली, ही चकती आहे, ही आपण चकती दाखवतो, इथे चकती आहे, गादी आहे, दोन हाडांच्या मध्ये गादी, गादी सरकली, इथे नॉर्मल जागेवर गादी आहे, हे शिरावर काय दाब नाही आहे, पण हे गादी सरकलेली आहे, वेगळ्या रंगाने करून दाखवलेली आहे, ही शीर दबलेली आहे, तर ह्यांना त्रास करणार आहे, कारण ही 5 शिरा जुळून मांडीचे मागे खाली पायापर्यंत जातात आणि तसंच पेशंटचा तसं तक्रार असते. तर पेशंटला जर स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे, चकती सरकलेली आहे आणि पेशंटला अजिबात चालता येत नाही, तर त्यासारखे पेशंटना आम्ही काय सांगतो, त्यासारख्या लोकांना मी काय सांगतो की त्यांना एक छोटीशी शस्त्रक्रिया करून ते कायमचे बरे होऊ शकतात आणि भविष्यात त्यांना परत पुन्हा त्रास होत नाही. तसंच हा त्रास जर मानेला असेल, कमरेला मी सांगितलंय तसारखा त्रास जर मानेला असेल, तर एक छोटी शस्त्रक्रिया करून, दुर्बिणी एक शस्त्रक्रिया करून मानेचे ते 1-2 तासांमध्ये मोकळे चालू शकतात आणि कायमचे बरे होऊ शकतात, त्याच्यात काही फारसा रिस्क नाही. नक्कीच सर, म्हणजे खरं तर हे उपचार जे असतात ते फार महत्त्वाचे असतात. अधिक माहिती करून घेऊयाच या उपचारांबद्दल. एक फोन घेतोय आपण, बोरिवलीहून आपल्याशी संगीता बोलतायत. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो, नमस्कार सर.
हाँ नमस्कार, तुमसे प्रश्न विचारा। माझे नाव संगीता आहे, मी बोरोलीवर ना बोलते। हाँ माझे पाठीमागे सगळी हाडं जे आहेत ना व्हायब्रेशन होते, असं व्हायब्रेशन असं हल्ल्यासारखं वाटते। काय काय वाटत? टॉयलेटला जाऊन आलं तरी व्हायब्रेशन खूप वाढतं। ओके ओके ओके। पाठीमागे हाडं आणि चक्कर आल्यासारखं पण होतं कधी कधी। ठीक आहे, त्यांना म्हणजे समजा जर टॉयलेटला जाऊन आलं तरी त्यांना असं व्हायब्रेशन आल्यासारखे त्यांना वाटत राहतात आणि फार चक्कर आल्यासारखी पण त्यांना होत असते, का असू शकेल सर याच्या मागे? नॉर्मली हे खरोखर सांगायचे पेशंटला वाटतं की आता हे विषय आपण चर्चा इथे ॲक्च्युली मणक्याशी संबंधित अजिबात नाही आहे। व्हायब्रेशन म्हणजे एक प्रकारचे मुवमेंट डिसऑर्डर म्हणतो, ह्यासारखा प्रॉब्लेम पेशंटला असू शकतो। मुवमेंट डिसऑर्डर म्हणजे वेळे कारणाने किंवा काही लोकांमध्ये कारणसुद्धा माहीत नसतं एक बॉडीच्या पार्ट हालत असते। हो, चक्कर येण्याचं कारण पूर्णपणे वेगळं असतो। चक्करमध्ये आपल्या बॉडीमध्ये सेंटर्स असतात, ते एकमेकांशी कॉर्डिनेट करतात आणि चक्कर येऊन त्याला सांभाळून ठेवतात। तरी पेशंटला ॲक्च्युअलमध्ये ओपीडीमध्ये घेऊन चेक केलं पाहिजे एक्झॅक्टली कारण काय आहे आणि पेशंट नक्कीच बरा होऊ शकते असा काही विषय नाही की पेशंट बरा नाही होऊ शकत। नक्कीच, म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर म्हणजे हेच राहील की तुम्ही लवकरात लवकर एखाद्या तज्ञांचा सल्ला घेऊन जर तुम्ही मार्गदर्शन केलं, सर फक्त फोनवरनं तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर देणं थोडंफार कठीण आहे की जोपर्यंत आपण पेशंट बघत नाही तोपर्यंत डॉक्टर तुम्हाला त्याबद्दल काही सल्ला देऊ शकत नाही। त्याच्यामध्ये लवकरात लवकर तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि बऱ्या व्हा। सरांकडे आपण बरीच माहिती करून घेणार आहोत पण आता मात्र घेतो एक छोटंसं ब्रेक। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण माहिती करून घेत आहोत पाठदुखी व मणका समज गैरसमज, यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मणक्याचे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर अवनीश गुप्ते। तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा, पण माझ्या मनात मात्र एक शंका आहे ती मी डॉक्टरांना आत्ताच विचारते। बऱ्याच वेळा सर असं म्हटलं जातं की ऑपरेशन आहे, ऑपरेशन म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असतेच आणि त्यामध्येच आपण म्हटलं की मणक्याचं ऑपरेशन आहे, समजा चूकमूक झाली तर आपण कायमचे अपंग होऊ, ह्या सर सगळ्या ज्या भीती असतात त्या घालवणं एका सुपर स्पेशलिस्टचंच काम असतं। सर ह्याबद्दल काय सांगा की खरंच ऑपरेशन हे सक्सेसफुल होतात का? बरे, खूप चांगला प्रश्न विचारला आणि खरोखर त्यासाठी माझी इथे यायची आज तयारी होती, त्यासाठी मला खूप बोलायचे। आम्ही तर म्हणतो ऑपरेशन सर्व, आज 99% ऑपरेशन्समध्ये आम्ही गॅरंटी देऊ शकतो 100% की पेशंट 1-2 तासात चालणार आणि मोकळा चालणार, त्यांना काही पॅरालिसिस किंवा हातपाय कमजोर होणार नाही आणि त्यांना 100% यशस्वी होणार पेशंट। तर जिथे आपण गॅरंटी देऊ शकत नाही, जे पेशंट उशिरा आलेले आहेत ज्यांना ऑलरेडी पॅरालिसिस झालेली आहे किंवा ते शिर तोडून आलेले आहेत, तुटल्यानंतर आलेले आहेत कारण त्यांनी वेळेवर निर्णय नाही घेतला किंवा कोणी MRI ची सल्ला दिली नाही, तर त्यासारख्या पेशंटमध्ये आपण काही गॅरंटी किंवा काही फारसा करू शकत नाही। मणकेमध्ये एकच नियम आहे, पॅरलेस व्हायच्या आधी निर्णय घ्यायचे आणि ट्रीटमेंट करून व्यवस्थित व्हायचे। ऑपरेशन बाबतीत आहे, आम्ही आज म्हणतो मणक्याच्या ऑपरेशनमध्ये जसं अपेंडिक्सचं ऑपरेशन असतो, हरण्याचं ऑपरेशन असतो, मोतीबंदी कॅटरॅक्टचं ऑपरेशन असतं, पेशंट ऑपरेशन करतो 1-2 तासात चालतो। कंबरेच्या ऑपरेशनमध्ये आम्ही संपूर्ण भूलसुद्धा देत नाही, पेशंटशी संवाद घालता घालता गप्पा मारता मारता आम्ही ऑपरेशन करतोय पाठीला भूल देऊन, म्हणजे भूलीचे पण रिस्क झिरो करून करतोय। तर हे सर्व आत्ता वैद्यकीय क्षेत्रात सक्सेस आहे आणि खूप सुपर स्पेशलिस्टकडे सर्वांकडे आता भरपूर सुविधा आलेली आहे आणि लोकांनी याच्यामुळे कधी घाबरले नाही पाहिजे। आणि जास्त खरोखर विचार तुम्ही प्रश्न विचारला त्याच्या उत्तर मी नाही देऊ शकत, माझे बरे झालेले पेशंट देणार आहेत। ओके, जे मी एक व्हिडिओ घेऊन आलो छोटीशी तर ते दाखवल्यानंतर मला असं वाटतं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देऊ शकणार। नक्कीच, आपण व्हिडिओ पाहूया। हा नमस्कार, मी डॉक्टर अवनीश गुप्ते, स्पाइन स्पेशलिस्ट, विभाग प्रमुख रुबी हॉल, विनायक हॉस्पिटल। आज आपले विनायक हॉस्पिटलमध्ये स्पाईन सेंटरमध्ये एक मीटिंग ठेवलेली आहे। चॅलेंजचं प्रॉब्लेम एक सारखं होतं, म्हणजे थोडक्यात काय की कंबर दुखायचे आणि चालताना पायाची शीर उजव्या पायाची शीर ठणकायची, थोडक्यात याला म्हणतो इंग्लिशमध्ये आपण रेटिक्युलर पेन। तर त्यांना कंबऱ्यामध्ये स्लिप डिस्कचे त्रास होतात आणि चक्ती भार मणकेची चक्ती दोन मणकेच्या मध्ये गादी असते, ते गादी सरकल्यामुळे शीर दबल्यामुळे हा त्रास व्हायचे पेशंट। शेवटी आता सांगायचे काका आणि त्यांची सून, त्यांचं खरं कौतुक।
आपण ओपीडीला आले आणि लगेच ऑपरेशन सांगितल्यानंतर त्यांनी लगेच ऑपरेशनचा निर्णय घेतला. सकाळी काकांचं ऑपरेशन झालं आज 6 दिवसापूर्वी, कारण आता डिस्चार्ज चालू आहे. 6 दिवसापूर्वी काकांचं ऑपरेशन झालं सकाळी, संध्याकाळी त्यांच्या सुनांचं ऑपरेशन झालं आणि काका तर 2 ऑपरेशनचे मध्ये, म्हणजे त्यांच्या ऑपरेशन झाल्यानंतर ते चालायला लागले होते आणि सुनबाई संध्याकाळी ते पण चालायला लागले, म्हणजे 0 पेन. सांगायचे वेळेवर निर्णय घेण्यात काय फायदा आहे हे समजणं अतिशय गरजेचं आहे. वेळेवर निर्णय घेण्यात हा फायदा आहे की ऑपरेशन केलं आणि लगेच फरक पडतो. समजलं? काकू बाबतीत बोलायचं मला थोडं 2 मिनिटं. ह्यांच्या ओळखीमधले किती पेशंट झाले ऑपरेशन? 3 पेशंट यशस्वीरीती झाले स्पाइनचे, सगळे व्यवस्थित झाले. ओपीडीला आले, मला स्पाइनचे ऑपरेशनच करायचं, कारण आधी सगळे बरे झाले, मला एक सहन नाही करता ते, मला ऑपरेशनच करायचं. ऍडमिट झाले, दुसऱ्या दिवशी ऑपरेशन, आज पण डिस्चार्ज चालले. थोडक्यात पूर्ण आनंदी. ह्या पेशंट पटनावर ना, पटना पटने से आए, हिंदी मध्ये बोलूया आपण, पटने से आए हैं, पटना से आए हैं और इनको तकलीफ, इनके बॉम्बे वॉम्बे सब करके आए, पूरा बहुत तकलीफ में थे. इनका स्पाइन पूर्ण पूरा वही कंडीशन थी इनकी, और इनको भी हमें ऑपरेशन करके प्लेट बिठाना पड़ा. इनका भी ऑपरेशन में प्लेट है, इनका बिना प्लेट के है, इनका बिना प्लेट के है. थोड़ा क्या थे दोगाना प्लेट महंगे, इनसे कमरेतील प्लेट है यानी कमरेतील प्लेट है. तर ऑपरेशन मध्ये काय नाही, हो प्लेटमध्ये आम्हाला एक्स्ट्रा 1/2 तास लागतो करायला, पण पेशंटचे रिझल्ट लगेच, पेशंट 1-2 तासांमध्ये चालतो. महत्वाची गोष्ट आहे, पेशंट चालत आले, फक्त पेनीमुळे आले, पॅरालिसिस व्हायचे, पाय बंद पडायचे आधी आले. गॅरंटी दिली गेली 4 माणसांना. गॅरंटी म्हणजे, गॅरंटीचा अर्थ काय कोणी सांगू शकतो मला? गॅरंटीचा अर्थ काय? गॅरंटीचा अर्थ आहे आपण गाडी घरापासून स्टार्ट करतोय, हॉस्पिटल पोहोचण्याची गॅरंटी नसते. गावापासून गाडी स्टार्ट केली, हायवरती चुकून ऍक्सिडेंट होऊ शकतो, आपली चुकीमुळे दुसऱ्याचीमुळे होऊ शकतो. आम्ही मणक्यामध्ये 4 माणसांना गॅरंटी दिली की काही रिस्क नाही. गॅरंटी दिली होती नव्हती? गॅरंटी दिली की नाही? गॅरंटी दिली होती, काही प्रॉब्लेम नाही. ऑपरेशन केलं, हंटनीत आहे, घरी चालले. हे 4 माणसं 100% जे त्यांच्या डोक्यात आलं सर्व करतील, शेती पाहिजे शेती करतील, सगळं करतील, जड काम वाकण्यात सगळं करतील. तर या फायदा वेळेवर मणक्याच्या ऑपरेशन मध्ये डिसिजन घेण्यात गॅरंटीज आपल्याला मिळते. हे भावाचं ऑपरेशन, असे मी खूप आधी भरपूर व्हिडिओ दाखवलेले आहेत, जेव्हा सर्व मानेचे ऑपरेशनचे पेशंट एका वेळी बसलेले आहेत. तर हे भावाचं ऑपरेशनचं काय होतं, त्यांच्या ऑपरेशन मध्ये काय होतं, त्यांच्या 2 ठिकाणी गाद्या सरकल्या होत्या मानेच्या. सेम प्रॉब्लेम फक्त मानेमध्ये, स्लिप डिस्कचा त्रास, इंग्लिश मध्ये स्लिप डिस्क, स्लिप डिस्क त्रास मानेमध्ये, 2 चक्के सरकल्या होत्या. त्यांचा हात ठणकायचे, कुठला हात ठणकायचे? ठणकायचे राहिला ठणक. आनंदी आहेत? सर्वात महत्वाची गोष्ट, दुर्बिणने सक्सेस, एक सुद्धा टाका नाही. ऑपरेशन केलं ते जाणवलं सुद्धा नाही, समजून सुद्धा आज ऑपरेशन झालं. तुम्ही आनंदी आहेत का? हो. तुम्ही आनंदी आहेत का काका? 100% आनंद. 15 दिवसापूर्वी मला सांगितलं म्हणून विचारू शकतो. आपल्याला कसं वाटतं? चालून दाखवा, चला ऐका, लोकांना चालून दाखवा. लोकांना वाटतं तू वयस्कर लोक बरे होत नाही, म्हणजे सक्सेस होत नाही, बरोबर चालून दाखवा. व्हेरी गुड, बसा, तुम्ही चालून दाखवा काय, बरोबर एक राम, तुम्ही पण चला सोबत. कारण व्हिडिओ आमचा थोडा शॉर्ट होईल, लगेच लगेच दाखवते आम्हाला बाकी लोकांशी पण बोलायचं. चल ये, चालते ते खाई. कोणाला पॅरालिसिसचा प्रॉब्लेम नाही हा विषय मोठा. बसा, भावाला चालायच्या काही संबंधी मानेच आहे, पायाचा काही संबंधच नाही, तर हात काढून दाखवा तुम्ही. क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे 2 पेशंट थोडे वेगळे आहेत, त्यांना ऑपरेशनची गरज नव्हती, त्रास तोच मणकेचा, पण त्यांचं MRI वरती गॅप काही सापडला नाही, म्हणजे प्रत्येक पेशंटचा ऑपरेशन लागतो तसा नाही. आमच्याकडे 10 मधले 9 पेशंटला ऑपरेशन करायची गरज पडत नाही, 10 मधले 1 लागतो, आणि ते पण जर वेळेवर आले, लवकर निर्णय घेतलं, तर काही भीतीचं नाही आहे. विदाउट ऑपरेशन आणि ऑपरेशन काही फरक नाही आमच्या गोष्टी, सगळं करू शकतात भविष्यात, काही अडू पडणार नाही, काही प्रॉब्लेम नाही, कारण गॅरंटी मिळते. ते दोघांचं तोच होतं डायरेक्ट.
फिजिओथेरपी के लिए एक मशीन है आमची जर्मन त्याची शेक नाही एक तास शेक सकाळी एक तास शेक संध्याकाळी ते शेक भरली की पेशंट कायमचा ठणठणीत होतो म्हणजे आम्ही इथे बोर्ड लावून टाकलंय कुठे आपलं बोर्ड आहे कायमचे कायमचे बरं व्हायचे हे कायमचे पेशंटला वरती आहे इथे तात्पुरते उपचार होत नाही कायमचे बरं व्हायचे तरी दाखव आम्हाला भरपूर लोकांचा तात्पुरती गोळ्या द्या तात्पुरती गोळ्या द्यात काय होते पेशंट तात्पुरती गोळी खात बसतो आणि त्याचा त्रास आतमध्ये वाढत जातो आणि शेवटी पाय बंद पडतो हात बंद पडतो आणि मग पेशंट येतो कारण पेशंटला दुखत नाही गोळ्या खात बसल्यामुळे पेशंट तर तात्पुरती उपचार कधी करायचं नाही असं विचार केला पाहिजे जे गोळ्या डॉक्टरने दिलेले आहे ते गोळ्या बंद झाले पाहिजे कसं कायमचे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष दिलं पाहिजे हॉस्पिटलला चक्कर मारण्यात नाही आता दोन हे झाल्यानंतर हे सगळं किरकोळ काम लई छोटा काम म्हणजे काहीच नाही आता दोन चांगले पेशंट दाखवतो ज्यांना आम्हाला करून खरं आनंद वाटला आणि थोडी चॅलेंज वाटली थोडी चॅलेंज मोठी चॅलेंज नाही थोडी चॅलेंज वाटली हे दोन काका आहेत हे काकांचं वय नाव सांगा काका तुम्ही कुठले पंढरपूर वय 75 काका नाव सांगा भाऊसाहेब लक्ष्मण जाधव जाधव साहेब वय 80 करेक्ट 80 ह्या दोघांचं ऑपरेशन फुल इथपासून कम्प्लीट पर्यंत केलेला आहे दोघांचा एक पण मणका सोडला नाही वय 75 वय 80 ह्या काकांचे सांगायचे महत्वाचे पॉइंट मला सांगायचे इम्प्रुव्हमेंट आहे चाला लागलाय वॉकरवरती धरून चाला लागले जे चालत नव्हते इम्प्रुव्हमेंट आहे हे काय काय इम्प्रुव्हमेंट आहे त्यांच्यातून आम्ही ऐकलो काय अडचण नाही पण इथे काहीतरी चूक झालेली आहे हे मला सांगायचे वयाचं काही टेन्शन नाहीये वयामुळे ऑपरेशन मध्ये काय फरक पडतो तसं नाहीये ज्या पेशंटला फिटनेस आहे ज्या पेशंटच्या फिटनेस मध्ये रक्त लघवी हृदय किडनी फुफ्फुस सर्व चेक करून आम्ही तरुणच्या पण तसं करतो म्हाताऱ्याच्या तसं करतो एकदा लॅबोरेटरी मध्ये फिटनेस आहे तर आमच्यासाठी वयस्कर आणि तरुण एक सारखाच आहे पण ह्या दोघांकडून काहीतरी थोडस चुकलेलं आहे ते आहे ह्या काकाचे तुमच्या ओळखीचे मधले किती पेशंटचे माझ्याकडे ऑपरेशन झाले मणक्याच्या 4 झाले आणि काका 5 महत्वाची गोष्ट आहे 4 बरे झाले आले सगळे चांगले पेशंट आहे काम करता शेती करता सगळे आधी जे पेशंट सगळे बरे झाले यांना माहिती होतं इथे बरे होणार आहे तरी त्यांचा निर्णय 1 उशीर झाला चुकला काका 6 जागेवर आहेत चालत नाही चालत नव्हते म्हणजे आता चालायला लागले थोडासा पण अजिबात चालत नव्हते 6 त्यांना उभं पण देता राहत नव्हतं चालायचा संबंधच येत नाही आज परिस्थिती अशी आहे की त्यांचा कम्प्लीट वर पासून खाली पर्यंत म्हणजे मान पाठ कंबर सर्व उघडलं गेलंय पहिल्या माणक्यापासून माकड हातपर्यंत सगळं ओपन केलेलं आहे आणि काका काकांना लई फरक आहे दुखा सतत दुखत होतं रात्री झोप पण मोडली होती कंटिन्यू नातव्या काय चिरंजीव काय बोलले त्यांचे की जर दुखायचा राहिला आणि नाही चालले तरी सक्सेस आज ते वॉकर धरून चालतात आणि आमची अपेक्षा की त्याचं त्यांना आता ऑपरेशन करून किती दिवस झाले 8-10 झाले यांचं ऑपरेशन करण्यामध्ये काय अडचण होती यांचं मेडिकल प्रॉब्लेम्स बऱ्याचशा होत्या त्यांचे मेडिकल प्रॉब्लेम्स काही नव्हते पण त्यांच्या आधी कमरेच्या पाठीच्या ऑपरेशन कुठेतरी झाला होता 10 ते व्यवस्थित झाला नव्हता आणि आता चॅलेंज होती की मानेचे 7 ऑपरेशन कारण 7 असतं मानेचे पूर्ण छातीचे 7 ऑपरेशन पाठीच्या वरच्या ऑपरेशन खवाटीचे खालचं पण घ्या आणि खालच्या पाठीच्या आणि कमरेच्या कम्प्लीट डबल ऑपरेशन करायचं म्हणजे आधी ऑपरेशन झालेलं आहे जेव्हा आपण सेकंड टाइम आतमध्ये घुसतो ऑपरेशन करायला सगळं चिकटलेला असतो काही दिसत नाही हे चॅलेंज असते आपल्यासाठी म्हणजे हे करत करत तुम्ही चालले खालीपर्यंत आणि खाली सगळ्यात परत जे तुम्ही जिथे तुम्ही खाली जातात उलट कमरेचा सर्वात इझी ऑपरेशन असतो तिथे सगळं चिकटलेला एक पण शीर दिसत नाही संपूर्ण 5 कमरेचं मणक्याचं ऑपरेशन म्हणजे उजव्या पायाचे आणि डाव्या पायाचे शीर म्हणजे 10 मोकळे करायचे त्याच्यानंतर त्यांच्या कमरेतील फ्रॅक्चरही होता म्हणजे आणखीन एक चॅलेंज म्हणजे 4 आणि 4 आणि 2 साईडला रॉड्स पण आहेत त्यांच्या कमरेतील त्यांचं चिरंजीव आहेत त्यांचं काय म्हणणं होतं कंबर दुखी त्रास आत्ता वाढलेला आता त्यांच्याकडनं काय चूक झाली ते आपल्याकडे 2 आले होते आणि ते बेटर सिच्युएशन मध्ये होते चांगले सिच्युएशन होते जेव्हा काठीवर आले होते पण निर्णय घेण्यात 2 उशीर झाला आपल्याकडे त्याच्यामुळे काय झालं ते गेले वॉकरवरती आणि चालणं अशक्य उभं राहायचे तरी त्रास व्हायचे आणि चालणं अशक्य झाला होता ही चूक झाली पण थोडक्यात आपल्या ऑपरेशनमुळे
बसला उलट्या त्यांचा उजवा पाय आणि उजवा हात अजिबात हलत नव्हता जास्त. आता पंजा हलू दाखवा काका, पाय हलवा. एवढा हलत होता का आधी? संपलेलेच होते, पाय संपला होता, अनुगड संपला होता. एक हात उजवा हात पाय त्यांचा पूर्णच बंद झाला होता आणि आता पूर्ण मुवमेंट आली. मोठा हलू दाखवा की हाताची ताकद. मानेचा केला की हाताची इम्प्रूव्हमेंट झाली, कमरेचा केला की पायाची इम्प्रूव्हमेंट झाली. ही पंजाची हालचाल मी पाहिली ऑपरेशन नंतर, पण थोडा एवढा हलत होते. आता मी बघतो की पूर्ण हलू दाखवा. आपल्यासारखं हलायला लागले पूर्ण. ही पूर्ण हलते पंजा. ही हलत नव्हता काहीच, ही मुवमेंटच नव्हती. म्हणजे शीर मोकळी झाली त्यांना. आता चालत हे सगळे मुवमेंट चालण्यात मदत करणार आहे. आम्ही लोक घेतला तरी याच्यापेक्षा आणखी चक्र झालं. आजही चांगलं आहे. हा निरोप काय कोणासाठी? सर्वांसाठी. जेवढी माणसं भारतात सर्वांसाठी निरोप आहे की मणक्यामध्ये रिस्क फॅक्टर कधी वाढतात जर ऑपरेशन वेळेवर नाही केलं. आज खेडेगावमध्ये लोकांना माहिती असं आहे काहीतरी मणक्याच्या ऑपरेशन यशस्वी होतच नाही. अगदी आमच्याकडे कुठे लिहिलंय? एक लिहिलंय कुठेतरी. इथे आम्ही छापून ठेवलंय. मला परवाय का मणक्याच्या ऑपरेशन मध्ये लोकांना दोन कारणे भीती वाटते, जीवाला धोका आणि पॅरालिसिस अपंगत. आमच्या एक सुद्धा पेशंटला शस्त्रक्रियामुळे जीवाला धोका किंवा पॅरालिसिस झाले नाही. हे नेहमी छापलंय इथे या बोर्ड वरती. तुम्हाला जगभरात अमेरिकेपर्यंत कुठेही सापडणार नाही. ऍडमिट झाल्यावर मला एक पाहुणे फोन केला, नाही ही मणक्याचा सेन्स सक्सेस होत नाही, तुम्ही ऍडमिट होऊ नका. आणि ऍडमिट होतो. मी त्यांना काय सांगितलं, म्हणलं मी नुसती चौकशी करणार आहे. आणि मग ते मला इथे भेटायला आले. मी चालतोय रस्त्यात, येऊन गेले ते भेटून येऊन गेले. प्रॉब्लेम एकच आहे काका, कोणी पण काही पण म्हणतो खेडेगावमध्ये, पण जे अंगावर काढतात त्यांना त्यांचं माहिती असतो. आणि जेव्हा तो अपंगत होऊन जातो माणूस, तो कायमचं झोपून राहतो. पाहुणा कधी येऊ शकत नाही कॉन्टिन्युअस. मला लघवी संडास भांडा देणार नाही तुम्हाला. हा विषय असे पेशंट आमच्याकडे भरपूर आहेत. मी एक फक्त एक सांगतो, शेवटचा अनुभव संपवतो. पॅरालिसिस होण्यापेक्षा वरती जाणं चांगलं आहे. ब्रेन ट्यूमर झाला बरं आहे, 5-6 महिन्यात माणूस सुटतो, घरात रडतात थोडे दिवस आणि मग गप्प बसतात. पण पॅरालिसिस झालेला माणूस डोळ्यासमोर राहतो आणि दररोज मरतो. आणि त्यांना बघून नातेवाईक दररोज रडतात बघून. अगदी फार छान सांगितलेलं आहे डॉक्टरांनी की खरंच पॅरालिसिस होईस तोपर्यंत तरी आपण काही ह्या सगळ्या गोष्टी अंगावर काढू नये. आपण वेळीच ऑपरेशन जर करून घेतलं तर नक्कीच त्याच्यातनं आपल्याला यश लाभू शकतं. डॉक्टरांकडून आपण अशी बरीच माहिती करून घेणार आहोत, पण आता मात्र घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत पाठदुखी व मणका समज गैरसमज याबद्दल. यावर आज आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अवनीश गुप्ते. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की आता सरांना थेट विचारू शकता. पण आपण एक फोन घेतोय. राजू आपल्याशी बोलत आहेत पुण्याहून. हॅलो, नमस्कार सर. हॅलो, मी राजे जगताप बोलतोय पुण्यामधून. हा बोला. माझ्या आईचं आणि वडिलांचं दोघांचं पण ऑपरेशन सरांनी केले, त्यावर मी त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. कारण की माझी आई आणि वडील दोघं पण त्यांना जो काही रिझल्ट हवा होता तर तो व्यवस्थित आलेला आहे आम्हाला रिझल्ट. तर आईचं 2011 साली ऑपरेशन केलं होतं. तर आई आता शांतके चालते आणि शेतामध्ये पण काम करते आता. आणि माझ्या वडिलांना पण तोच त्रास होत होता. तर वडिलांचं पण मी ऑपरेशन सरांकडून करून घेतलं आणि वडील पण आता चांगल्या प्रकारे रिकवर होत आहेत माझे. व्हेरी गुड, छान छान. खरंच खूप छान. तुमच्या आई बाबांचं दोघांचंही ऑपरेशन झाले सर, तुम्ही हे ऑपरेशन केलेलं आहेत. पण आता जसं त्यांनी म्हटलं की आईचं ऑपरेशन 2011 साली केलेलं आहे, तर असे बरेच पेशंट असतील की त्यांचं ऑपरेशन झालं आहे, मग भविष्यामध्ये त्यांना पुन्हा ऑपरेशनची गरज भासू शकते का? 100% आमचे ट्रीटमेंट ऑपरेशन पुरतं मर्यादित नसते. ऑपरेशन झाल्यानंतर प्रत्येक पेशंटना आम्ही सांगतो की ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी व्यायाम तर करावं लागणार आहे. हे आधी ऑपरेशनच्या आधी आम्ही सुचवतो. ऑपरेशन झाल्यानंतर आमचा एक चार्ट असतो, ते चार्टप्रमाणे त्यांना व्यायाम करावं लागतात. ते पहिल्यांदाही समजणं अतिशय गरजेचं आहे की एक पेशंटला कमरेतील स्लिप डिस्कचा त्रास किंवा ऑपरेशनाची गरज काय पडली आणि त्या वेळेच्या दुसऱ्या पेशंटला काय गरज नाही पडली. दोघांचं काम एकसारखं असू शकतो, दोन्ही शेतकरी वर्गातले असू शकतात किंवा दोन्ही लेडीज घरकाम करणारे असू शकतात. पण एकाला स्लिप डिस्क झाली, एकाला स्लिप डिस्क नाही झाली, ह्या प्रश्नाचं उत्तर
जर आपण देऊ शकलो तर आपण सांगू शकतो पेशंट कायमचा आपण बरं करू शकतो, नाहीतर नाही. फक्त ऑपरेशन करून फक्त तोडपुरतं बरं होईल आणि पेशंटला परत पुन्हा त्रास होणार आहे. तर ऑपरेशननंतर जर आपण पेशंटची पाठ कंबर मान मजबूत केली, कायमची मजबूत केली, तर पेशंट कायमचा बरा होईल. थोडक्यात ऑपरेशननंतर जर आपण जसं आपण गाडीमध्ये सांगतो, एक BMW ट्रॅव्हलिंग करतो, एक मारुती 800 ट्रॅव्हलिंग करतो, खड्ड्यावरती एक चा गेला तर BMW थोडा झटका बसतो आणि मारुती 800 माणूस हालू जातो. थोडक्यात मोठ्या गाडी लहान गाडी शॉक ऑब्झर्वरती अवलंबून असते. तसं हे जे आपलं जे मणका आहे, जे मणका दिसतो हे पाठीमागचा भाग आहे, हे शेपूट म्हणतो, आणि दोन्ही साईडला इथे स्नायू असतात पाठीमागे स्नायू. तर ऑपरेशननंतर आपण मागच्या जे स्नायूचा भाग आहे त्याला आपण कायमच्या व्यायामद्वारे मजबूत केला तर झटके भार स्नायूवर फक्त बसणार, मणक्याला त्रास नाही, मणक्याला त्रास होणार नाही. मणका तर कधी झटके बसल्यामुळे, चालल्यामुळे, वाकण्यामुळे कधी तुटणार नाही, कधी त्रास होत नाही. चकतीच रक्त चकती मऊ असते, कारण त्याच्यावरती आपली हालचाल असते. तर चकती पुन्हा पुन्हा सरकू नये किंवा दुसऱ्या ठिकाणी सरकू नये, त्यासाठी आहे व्यायाम. तर पाठीमागे जे स्नायू आहे त्याला आपण समजा मजबूत केला, आपल्या स्वतःच्या गाडीच्या शॉक ऑब्झर्वरला मजबूत केला म्हणजे स्नायू, तर झटके 90% बाहेर बसणार आणि आतमध्ये जाऊन गादीवरती बसणार नाही आणि गादी पूर्ण सरकणार नाही. मग ट्रीटमेंट कंप्लीट होणार. नुसतं ऑपरेशन करून फारसा काही होणार नाही, फक्त तेवढं पुरतं पेशंट बरा होईल. 2-3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी पेशंट पुन्हा येईल आपल्याकडे आणि परत ऑपरेशन करायला म्हणणार. ते जर आपल्याला टाळायचं आहे कायमचं आणि पेशंटला कायमचं बरं करायचं तर पेशंटने नक्कीच थोडेफार 3-4 महिने व्यायाम केले पाहिजे. त्याच्यानंतर फक्त जरी 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं डिपेंड्स त्रास काय आहे, थोडा व्यायाम त्यांनी आयुष्यभर केला, परत त्या ठिकाणी कधी त्रास होणार नाही, कधी दुखणार नाही आयुष्यभर. अच्छा, म्हणजे जे ऑपरेशन होतं त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट जे असतात ते तुम्ही त्यांना व्यायाम सुचवत असतात, त्या प्रकारचे जर ठराविक व्यायाम जर त्यांनी करून घेतले तर तुमची जी नक्की ऑपरेशन झाल्यानंतर जी पाठ आहे ती बळकट राहू शकते. सर, जसं आता तुम्ही म्हणालात की असे बरेच पेशंट आपल्याकडे ऑपरेशन करून गेले आहे, ह्यापैकी जर आम्ही बघितलं तर जवळजवळ 50%+ जे पेशंट्स आहेत ते वयाची 50-60 उलटलेले असे आपल्याला दिसून येतात. मग ह्या वयामध्ये साधारणत ब्लड प्रेशरचा आजार असतो किंवा डायबिटीजचा आजार असतो की असे अनेक आजार असू शकतात, तर अशा पेशंटना देखील आपण ऑपरेशनचा सल्ला देऊन व्यवस्थित बरे करू शकतो का? 100%. कारण आज जेव्हा आपण पेशंटला ऑपरेशनसाठी सांगतो तर आधी सर्व तपासण्या करतो. म्हणजे ज्या पेशंटला फिजिशियनकडे फिटनेस असते, म्हणजे आणि ॲनेस्थेटिस्टकडनं फिटनेस असते की या पेशंटचा आम्ही लेखी त्यांच्याकडनं घेतो, फिटनेस फॉर सर्जरी हे 3 शब्द पाहिजे. हे फिटनेस झाल्याशिवाय आपण पेशंटला ऑपरेशनच्या आत ओढू शकत नाही, भूल पण सुरू करू शकत नाही. मला 2 डॉक्टरांचं म्हणजे एक फिजिशियन आणि एक भूलतज्ञ ॲनेस्थेटिस्ट दोघांचा होकार लागतो. ते लिहिल्याशिवाय आपण कधी पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊ शकत नाही. माझा नंबर 3रा आहे, मी रिस्क घेणार नाही कारण मला द्यायची गॅरंटी. बरोबर. दुसरं कारण पेशंटला त्रास झाला तर त्याच्यामध्ये पेशंटला काय वाटणार आहे की माझ्या ऑपरेशनमध्ये काहीतरी चुका झालेली आहे. बरोबर. तर मला पहिल्यांदा ते क्लिअर करायचे असते आणि पेशंटच्या एकदा, कारण जे काका मी व्हिडिओमध्ये दाखवले, वयस्कर काका जे आहेत या साईडला बसले होते 75 वर्षाचे, त्यांना 400 साखर होती. ते मी व्हिडिओ कटशॉट केलेला आहे कारण ते दाखवता येत नाही एवढं. आणि 220/120 BP होतं. ते कंट्रोल करायला मला 7 दिवस गेले. ते कंट्रोल झाल्याच्या नंतर त्यांचं ऑपरेशन केलेलं आहे. वरपासून खालीपर्यंत, म्हणजे संपूर्ण पहिल्या मणक्यापासून माकडहाडपर्यंत त्यांना मी उकडलं आहे आणि संपूर्ण मणक्याचं ऑपरेशन केलं आहे. पण ते फिटनेस झाल्यानंतर तो वेगळा विषय. त्यांचा 10-12 तास ऑपरेशन चालू होता, वय 75 होता. आज ते चालायला लागले, 6 महिन्यापासून बसले ते चालायला लागले. पण ते सर्व फिटनेस आधी केला ऑपरेशनमध्ये. आणि ऑपरेशननंतर आम्ही दिवसातून 4 वेळा शुगर चेक करतो. तर आम्हाला काही टेन्शन राहत नाही. आपल्याकडे फिजिशियन्स आहेत, ते सगळं बघतात आणि त्यांचे म्हणजे हेल्पमुळे आम्ही सगळं करत असतो. बरोबर आहे. म्हणजे मुळात जर असं काही आपल्याला त्रास असेल तर तरी सुद्धा आपलं जे ऑपरेशन आहे ते सक्सेसफुल होऊ शकतं. एक आपण फोन घेतो, राजेश आपल्याशी बोलतात नाशिकहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार सर, बोला, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, आमचे होत आहे कमीत कमी 80-75 वर्षाचे. ओके. हा, त्यांना आम्ही रेडिओला पण दाखवलं होतं, भरपूर ठिकाणी दाखवलंय. त्यांना म्हणजे हातपाय वगैरे त्यांचे काही कामच करत नाही, चालता येत नाही, काही नाही, कमरेची नस वगैरे चॉकअप वगैरे झाले. ओके. तर मग ते ऑपरेशन मध्ये होऊन जाईल का? मग ठीक आहे. वय तर तुम्ही 85 सांगितलंय ना? हो, 80-85. 80-85. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेणार आहोत. पण आता मात्र घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत पाठदुखी आणि मणका समज गैरसमज याबद्दल. यावर आज आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अवनीश गुप्ते. ब्रेकवर जाण्यापूर्वी राजेश जैनी तो प्रश्न विचारला होता. त्यांनी असं म्हटलं होतं, त्यांचे एक शेजारचे गृहस्थ, त्यांचं वय
वर्ष 80 ते 85 त्यांना चालता वगैरे येत नाहीये, तर ह्या वयाच्या जे वृद्ध आहेत तर त्यांचं आपण मणक्यांचं ऑपरेशन होऊ शकतं का? निदान त्यांचं स्वावलंबन तरी त्यांना परत येऊ शकतं सर? खूप सोपं आहे प्रश्नाचं उत्तर देणे, कारण मी आत्ता याचं उत्तर दिलं होतं की आधी आपण पेशंटचा फिटनेस घेतोय, वय आणि वयस्कर आणि तरुण आमच्यासाठी एक सारखेच आहेत, कारण फिटनेस जर आहे, फिजिशियन फिटनेस आहे, बी पी रक्तलघवी सगळं साखर विकर सगळं ओके आहे, तरी पेशंटचं ऑपरेशन होणार नाही तर नाही होणार नंबर वन आहे. वयस्कर पेशंटमध्ये हे सगळं आम्हाला चेक करावं लागतो आणि तरुण वयात पण मी चेक करत असतो नंबर वन. दुसरा, पेशंटनं चालताच येत नाही ह्याच्यामध्ये दोन कॅटेगरी आहे. जर संपूर्ण पाय बंद झाला असेल, अजिबात हालत नसेल, म्हणजे शीर तुटलेली आहे, त्यासारख्या कंडिशनमध्ये ऑपरेशन करून फारसा काही फायदा होणार नाही. पण जर पेशंटची थोडीफार पायाची हालचाल असेल, शीर बँड झाल्यानंतर वाकडे झाल्यानंतर प्रॉब्लेम पायाला वीकनेस आलेला आहे म्हणून चालता येत नाही किंवा पेनिंगमुळे वेदनामुळे चालता येत नाही, तर पेशंट नक्कीच बरे होऊ शकतात. ऑपरेशन करून सेम डे त्या दिवशी पेशंट चालणार हे नक्कीच आहे. आणि दाखवायची सांगायची मला गरज नाही आहे, पेशंटचे दोन मी दाखवले होते व्हिडिओमध्ये, एकाच्या वय 75 एकाच्या वय 80 होता ऑलरेडी, आणि त्यांचं छोटा ऑपरेशन नव्हतं. आपल्या पेशंटचा बहुधा फक्त कमरेचं छोटंसं ऑपरेशन करावं लागणार आहे, हे दोन्ही पेशंटच्या वरपासून खालीपर्यंत ऑपरेशन केलं होतं आपण, संपूर्ण मांड, संपूर्ण पाठ, संपूर्ण कंबर हे संपूर्ण ऑपरेशन केलं होतं आणि दोन्ही पेशंट सक्सेस झालेले होते. आणि असे बरेचसे पेशंट आम्ही आपल्याला दाखवू शकतो किंवा त्यांचे फोन नंबर देऊ शकतो जे बरे झालेले आहेत. तर भीतीचं काय नाही आहे, ऑपरेशनमुळे काही कॉम्प्लिकेशन नाही होणार आमच्या ऑपरेशनमुळे, पण वयाचा काही संबंध पण नाही आहे कारण आम्ही सगळं फिटनेस अगोदर करणार आहोत. बरोबर सर, कार्यक्रमाची वेळ संपत आली, जाता जाता तुम्ही सगळे आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता की ज्यांना ऑपरेशन करायला सुचवलं आहे तर त्यांनी न घाबरता ऑपरेशनला कसं सामोरं गेलं पाहिजे? मला असं वाटतं आहे आज हे लोक सगळे लोक घाबरतात ते आधीच्या त्यांना माहिती आहे, जेव्हा MRIची सोय नव्हती, चांगली शस्त्रक्रिया किंवा चांगले अवजार नव्हते, हे 15 ते 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ऑपरेशन एक्सरे बघून लोक करत होते आणि लोक घाबरत होते. आज इतके उत्कृष्ट क्वालिटीचे MRI आहे, आपल्याला एक्झॅक्ट माहिती पडते आपल्याला दुर्बीण कुठे घालायचे किंवा एक्झॅक्टली काय करायचे. तर त्यासारखे पेशंटमध्ये आम्ही ऑपरेशन सुरू करायच्या आधी आम्हाला माहिती असतो की कुठे आपल्याला त्रास गॅप सापडणार आहे, शीर दबलेली कुठे, आम्हाला आधीपासून स्किनवरती मार्किंग कम्प्युटरपासून आम्ही करत आतमध्ये जात असतो. तर त्याच्यामध्ये काही घाबरण्याचं नसतं आणि फक्त ऑपरेशनमध्ये थोडंसं आम्ही जास्त एक्स्ट्रा काळजी काय घेतो, आम्ही वेळ जास्त देतो. जिथे लागणारे एक तास तिथे मी देतो 1.5 तास, कारण तिथे आपण काही करत नाही. तर ऑपरेशन करताना जर आपण थोडीशी स्प्लिट सुरू ठेवली तर नक्कीच पेशंटचा चांगला होऊ शकतो आणि घाबरण्यासारखं काही नसतं, कारण सर्व पेशंट 1-2 तासात मोकळे चालतात, एकट्याने चालतात आणि कायमच्या बरे होतात. नक्कीच, म्हणजे हे आपण लक्षात घेतलं की ऑपरेशनला आपल्याला हल्ली घाबरायचं काही कारण नाही आहे, जर आपलं ऑपरेशन व्यवस्थितरित्या करून घेतलं तर आपण नक्कीच चालू शकतो. आज आपण इथेच थांबत आहोत, पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.